राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी पुकारलेल्या 3 दिवसांच्या संपासंदर्भात अंतिम निर्णयासाठी कर्मचारी अधिकारी संघटनांची आज मुंबईत बैठक होती आहे। आपल्या विविध मागण्यांसाठी उद्यापासून 3 दिवस संपावर जाण्याचा इशारा राज्यातल्या सरकारी अधिकारी आणि कर्मचारी संघटनांनी दिलाय। राज्य सरकारने या संघटनांना संपावर न जाण्याचं आवाहन केलं होतं, तसंच संघटनांच्या कोणत्या मागण्या सरकारनं मान्य केल्या या संदर्भात एक पत्रक काढून माहितीही जाहीर केली होती। सरकारच्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर संपावर जायचं की संप स्थगित करायचा या संदर्भात निर्णय घेण्यासाठी ही बैठक होती आहे। खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ भाजपने नंदुरबार शहर नवापूर तालुका कडकडीत बंद ठेवलाय। शाळा बंद ठेवल्याने मुलेही घराकडे परतली। काल दुपारी 2:30 सुमाराला धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान गावित यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला। गावितांना गाडीतून सुखरूप बाहेर काढण्यात आलं। त्यानंतर मराठा संघटनांकडून झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरीही व्यक्त करण्यात आली। गावित यांच्या गाडीच्या झालेल्या तोडफोडीबद्दल मराठा क्रांती मोर्चाने दिलगिरी व्यक्त केली। डॉक्टर गावित यांच्या गाडीची तोडफोड करण्यामागे आरक्षणाशिवाय कुठलाही हेतू नाही असं स्पष्ट करताना आरक्षण मिळत नाही तोवर ठिय्या आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चा धुळे जिल्हा समन्वयक मनोज मोरे यांनी दिलाय। मराठा आरक्षणासंदर्भात नोव्हेंबरपर्यंत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली। वेळ पडली तर विशेष अधिवेशन बोलावू असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। मराठा आरक्षणासाठीच्या आत्महत्या थांबायला हव्यात, ही हिंसा थांबावी, त्यामुळे महाराष्ट्राचं चुकीचं चित्र जात आहे अशी मराठा आंदोलनाच्या नेतृत्वाला विनंती करतोय असंही मुख्यमंत्री म्हणाले। मराठा आरक्षणाचा निर्णय ताबडतोब घ्या नाहीतर उद्रेक होईल असा इशारा खासदार उदयनराजेंनी दिलाय। आंदोलकांना हिंसा करू नका, आत्महत्या करू नका असं आवाहनही त्यांनी केलंय। तर राज्यकर्ते, प्रशासन, न्याय व्यवसायाने एकत्र मिळून लवकर निर्णय घ्या असं उदयनराजेंनी म्हटलंय। मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही मागणी रास्त आहे, हा प्रश्न ज्वलंत आहे, परंतु हे सरकार आरक्षण देण्यात प्रामाणिक नाही, त्यामुळे आश्वासन पूर्ण करता न आल्यानं सरकारनं जनतेची माफी मागावी असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय। विशेष अधिवेशनात मराठासह धनगर आणि इतर समाजाच्या आरक्षणाबाबत चर्चा होणार आहे। मराठा आणि धनगर समाजातल्या युवकांनी जरा धीर धरावा, आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नये असं आवाहन राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्धविकास राज्यमंत्री महादेव जानकर यांनी केलंय। 9 ऑगस्टला नागपूर शहरात मराठा समाजाचे कार्यकर्ते आंदोलन करणार असून मराठा समाज आरक्षणासाठी सामान्य नागरिकांसह व्यापाऱ्यांनी पाठिंबा द्यावा असं आवाहन सकल मराठा समाजातर्फे करण्यात आलंय। बंदच्या पार्श्वभूमीवर नागपुरात सकल मराठा समाजाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। भाजप सरकार चले जावची घोषणा देत 10 ऑगस्टला पुण्यात धनगर समाजाचं भव्य आंदोलन होणार आहे। पुणे विधानभवन इथे धनगर समाजातील सर्व आजी माजी आमदार, महापौर, जिल्हा परिषद सदस्य एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहेत। धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी हे आंदोलन होणार आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा मतदारसंघाच्या संपर्क नेतेपदी शिवसेना नेत्यांची घोषणा केली। त्यात शिंदे आणि देसाईंवर कोकणची जबाबदारी ठेवण्यात आली आहे। एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर लोकसभा मतदारसंघ तर सुभाष देसाईंकडे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग असे लोकसभा मतदारसंघांच्या संपर्क नेतेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली। 2019च्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण मध्य मुंबईत भाजप आरपीआय युतीचा उमेदवार म्हणून आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले निवडणूक लढवणार आहेत। मुंबईत आरपीआय कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात हा निर्णय घेतला गेला। रिपाईची बैठक आणि आठवलेंच्या घोषणा आणून भाजपची शिवसेनेवर दबाव आणण्याची खेळी असल्याची चर्चा सुरू आहे। राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा पराभव या दोन्ही पक्षातील बंडखोरांमुळे झाला असून या निवडणुकीमध्ये व्हीव्हीपॅट मशीनचा वापर आणि बॅलेट पेपरचा वापर करा अशी मागणी केली होती असं जयंत पाटील यांनी म्हटलंय। मात्र निवडणूक आयोगाने ही मागणी फेटाळली। ईव्हीएम संदर्भात काही नगरसेवक निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याची माहितीही जयंत पाटलांनी दिली। एकनाथ खडसेंना मुख्यमंत्रीच काय पंतप्रधान व्हावंसही वाटेल पण पक्षाला वाटलं पाहिजे अशा शब्दात गिरीश महाजनांनी खडसेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली। ज्येष्ठतेनुसार मी मुख्यमंत्री व्हायला हवं होतं अशी खदखद खडसेंनी बोलून दाखवली होती। त्यावर महाजन यांनी खडसेंना पुन्हा एकदा नाशिकमध्ये टोला लगावलाय। रेरा अंतर्गत रहिवाशांना सर्व प्रकारच्या तक्रारी करता येणार आहेत, यामुळे मुंबईतील 50,000 अधिक बांधकामांना दिलासा मिळालाय। सर्व अनियंत्रित महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणाच्या योजनांचा समावेश 2016च्या रिअल इस्टेट विनिमय आणि विकास अधिनियमात करण्यात आलाय। सार्वजनिक गणेश उत्सवात 9 कोटी रुपयांची उधळपट्टी होते, या उधळपट्टीचा आपल्याला राग येतो असं सांगत ही उधळपट्टी आपण सर्वांनी मिळून थांबवायचं आवाहन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंनी पुण्यात केलंय। तर प्रत्येक ठिकाणी सरकार पुरं पडू शकत नाही, त्यामुळे काही गोष्टींना समाजातूनही हातभार लागण्याची गरज निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी व्यक्त केली। पुण्यातल्या एका कार्यक्रमात ते दोघेही बोलत होते।
जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी हाणामारीची परंपरा शिक्षकांनी यावर्षीही कायम ठेवली। नूतन मराठा महाविद्यालयाच्या सर्वसाधारण सभेला सुरुवात होताच काही सभासद शिक्षकांनी विविध विषयांवर संचालक मंडळाशी वाद घालायला सुरुवात केली। यावेळी भडगाव मधील शिक्षक राकेश पाटील यांनी संचालकांना जाब विचारण्यासाठी व्यासपीठावर चढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना लाथ मारून खाली ढकलण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला जातोय। यवतमाळ जिल्ह्यात राळेगाव परिसरात वाघाने एका वृद्धाचा फडशा पाडल्याने ग्रामस्थ संतप्त आहेत। दोन वर्षांपासून या भागात वाघाची दहशत कायम आहे। 12 जणांचा बळी वाघाने घेतलाय। भयभीत ग्रामस्थांनी यापूर्वी रस्त्यावर उतरून हिंसक आंदोलनही केलं। जोर वन विभाग या वाघाचा बंदोबस्त करत नाही तोवर मृतदेह हटवणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली होती। नवजात बालकाला फॉर्म्युला दूध काही रुग्णालयात पालकांना न विचारता दिले जाते अशा घटनांची संख्या 50% अधिक आहे। बाळाच्या हक्काचं दूध त्याला मिळत नसल्याने नवी मुंबईतल्या पनवेलमधील जेएनसी वर्गीस यांनी ऑनलाईन याचिका दाखल केली। फॉर्म्युला दूध बाळाला देण्याआधी पालकांची मंजुरी गरजेची आहे, याबाबत कायदा गरजेचा आहे असे या याचिकेत म्हटलंय। याचिकेला 38,542 जणांनी पाठिंबा दर्शवलाय। सध्या मुंबईतील जुन्या आणि धोकादायक पुलांचा प्रश्न चर्चेत आहे। प्रभादेवीतल्या अप्पासाहेब मराठे मार्गावर लोखंडी पादचारी पूल दुरवस्थेत आहे। रस्ता ओलांडण्यासाठी हा पूल बनवण्यात आला होता, मात्र हा पूल गंजल्यामुळे त्याचा फारसा वापर केला जात नाही, त्यामुळे पालिकेने योग्य कारवाई करावी आणि उपाययोजना कराव्या अशी मागणी स्थानिक करत आहेत। ॲट्रॉसिटी कायद्याच्या तरतुदी पुनर्स्थापित करणारं विधेयक आज संसदेत मांडलं जाणार आहे। गेल्या 4 महिन्यांपासून ॲट्रॉसिटी कायद्यावरून दलित आणि आदिवासी लोकप्रतिनिधींचा दबाव झेलणाऱ्या मोदी सरकारनं हा कायदा पुनर्स्थापित करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली आहे। आता आज या संदर्भातलं विधेयक संसदेत मांडलं जाणार आहे। ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यासंदर्भातलं विधेयक आज राज्यसभेत मंजुरीसाठी येणार आहे। गेल्या आठवड्यात या संदर्भात राज्यसभेनं सुचवलेल्या सुधारणांचं लोकसभेत एकमतानं मंजूर करण्यात आलं, त्यामुळे आज राज्यसभेत विधेयक मंजूर होण्यास अडथळा येणार नाही अशी अपेक्षा आहे। मान्यताप्राप्त हेल्मेट न विकल्यास आता तुरुंगवास भोगावा लागणार। केंद्र सरकार या संदर्भातील कायद्यात बदल करण्याच्या तयारीत आहे। रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने केंद्राने हे पाऊल उचललं, यासाठी मसुदा तयार करण्यात आला असून हेल्मेट विक्रेत्यांनी आयएसआय मान्यताप्राप्त हेल्मेटची विक्री न केल्यास त्यांच्यावर कारवाई होऊ शकते। येत्या निवडणुकीत मतपत्रिकांच्या माध्यमातून मतदान घेण्याची मागणी पुढे रेटण्यासाठी आज दिल्लीत सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक होती। 17 पक्षांनी याविषयी एकत्र येऊन 2019 मतदान यंत्रांची पद्धत बंद करून जुन्या मतपत्रिकांच्या पद्धतीनं मतदान घेण्याची विनंती निवडणूक आयोगाकडे केली आहे। ममता बॅनर्जी पीएमपदाच्या उमेदवारीस विरोध नसल्याचं जेडीएसचे अध्यक्ष देवेगौडा यांनी म्हटलंय। लोकसभेच्या आगामी निवडणुकीत भाजपविरोधात एक भक्कम आघाडी स्थापन करावी असं मत देवेगौडांनी व्यक्त केले। देवेगौडा यांच्या पक्षानं कर्नाटकात काँग्रेसच्या पाठिंब्यानं सरकार स्थापन केले। भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी विरोधी पक्षांच्या एकजुटीसाठी काँग्रेस महत्वाची भूमिका बजावतील असंही ते म्हणालेत। आंध्र प्रदेशसाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे, कारण आज आंध्र प्रदेशमध्ये जगातील पहिलं थर्मल बॅटरी संयंत्राचं अनावरण करण्यात येणार आहे। आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंच्या हस्ते या प्रकल्पाचं उद्घाटन होईल। पहिल्या टप्प्यात दूरसंचार, मिनी मायक्रोग्रिड्स आणि इलेक्ट्रिक बस यांच्यासाठी लागणाऱ्या बॅटऱ्यांचं उत्पादन करण्यात येईल। फुटीरतावाद्यांनी काश्मीर बंदचं आवाहन केलं। अनुच्छेद 35A समर्थन देण्यासाठी फुटीरतावाद्यांनी या बंदची हाक दिली आहे। या अनुच्छेद 35A काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा प्राप्त झालाय। अनुच्छेद 35A हटवल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा काही संघटनांनी दिलाय। या बंदच्या पार्श्वभूमीवर अमरनाथ यात्रा 2 दिवसांसाठी रद्द करण्यात आली आहे। खराब हवामानामुळे कैलास मानसरोवर यात्रेला जाणारे 200 यात्रेकरू नेपाळमध्ये अडकलेत। या 124 यात्रेकरू सिमिकोटमध्ये अडकलेत, तर 50 यात्रेकरू हिलसा आणि त्याजवळच्या भागात अडकलेत। सिमिकोटमध्ये 500 यात्रेकरूंच्या राहण्याची सोय करण्यात आली आहे। या यात्रेकरूंना सुरक्षित बाहेर काढण्यात येणार आहे। 2019 लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या विजयाचा मार्ग उत्तर प्रदेशातून जाईल। उत्तर प्रदेशमध्ये पक्षाला 74 जागा मिळतील असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केला आहे। मुगलसराय स्थानकाचं दीनदयाळ उपाध्याय असं नामकरण करण्यात आलं। या सोहळ्यात शहा बोलत होते। भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीची भेट घेतली। भाजपच्या संपर्क फॉर समर्थन या उपक्रमाअंतर्गत भाजपकडून मान्यवरांच्या गाठीभेटी घेतल्या जातात, याचाच एक भाग म्हणून शहा यांनी धोनीची भेट घेतली। यावेळी शहा यांच्यासोबत रेल्वेमंत्री पियुष गोयलही उपस्थित होते। जोरदार पुराचा बिहारला तडाखा बसलाय। बिहारमध्ये ठिकठिकाणी पुराचं साम्राज्य दिसतंय। अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालंय। पावसाचा जोर ओसरला असला तरी पुराचा जोर कायम आहे।
पाकिस्तान से पंतप्रधान म्हणून शपथ घेण्यासाठी सज्ज असलेले इम्रान खान पंतप्रधान पदासाठी अपात्र असल्याची याचिका कोर्टात दाखल करण्यात आली आहे। त्यामुळे घटनेच्या 62व्या कलमानुसार त्यांना पंतप्रधान पदाची शपथ घेता येणार नाही अशी याचिका कोर्टात दाखल करण्यात आली। आज या याचिकेवर सुनावणी आहे। इंडोनेशियामधल्या लोमबोक बेटावर भूकंप झाला। या भूकंपात 82 जणांचा मृत्यू झाला। रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 7 इतकी मोजण्यात आली। स्वित्झर्लंडमध्ये एका विंटेज विमानाच्या दुर्घटनेत 20 जणांचा मृत्यू झाला। यात 11 पुरुष आणि 9 महिलांचा समावेश आहे। जेयू एअर कंपनीचे हे विमान सेग्नास पर्वतरांगांमध्ये कोसळले। या विमानाची निर्मिती 1939 जर्मनीमध्ये करण्यात आली होती। ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्हन स्मिथला मागे टाकत विराट कोहलीने आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल क्रमांकावर झेप घेतली। मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान झाला होता। त्याच्यानंतर कोहलीने ही कामगिरी करून दाखवली। भारतीय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूला जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभव स्वीकारावा लागला। या पराभवासह सिंधूला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं। पहिला गेम अटीतटीचा झाला। पहिल्या गेममध्ये मरीननं पुनरागमन करत बाजी मारली। दुसऱ्या गेममध्ये तर मरीनच्या धडाक्यासमोर सिंधूचं काहीच चाललं नाही आणि तिला पराभव स्वीकारावा लागला। आजपासून कसोटीच्या दुसऱ्या डावात विराट कोहलीला बाद करणारा इंग्लंडचा वेगवान गोलंदाज बेन स्टोक्स दुसऱ्या लॉर्ड्स कसोटीला मुकण्याची शक्यता आहे। गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये एक नाईल क्लब बाहेर त्यानं मारामारी केली होती। त्या प्रकरणाची सुनावणी दुसऱ्या कसोटी दरम्यान आहे। त्यामुळे त्या कसोटीला तो मुकण्याची शक्यता आहे। जर तो दुसऱ्या कसोटीला मुकला तर इंग्लंडला याचा मोठा फटका बसेल। भारताचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्माला आयसीसीनं दंड ठोठावला। आजपासून कसोटीत डेव्हिड मलानला बाद केल्यानंतर त्यानं विचित्र पद्धतीनं जल्लोष केल्यानं दंड ठोठावण्यात आलाय। ईशांत शर्माच्या सामना फीमधून 15% रक्कम कापून घेतली जाणार आहे। जल्लोष करताना ईशांतनं वापरलेली भाषा विचित्र हातवारे करण्यात आल्यानं आयसीसीच्या नियमानुसार त्याला हा दंड ठोठावण्यात आलाय। महिला हॉकी विश्वचषकाच्या अंतिम फेरीत आयर्लंडच्या संघानं धडक मारली। उपांत्य फेरीत स्पेनवर शूटआउटद्वारे विजय साकारत आयर्लंडनं अंतिम फेरी गाठली। आयर्लंड संघानं प्रथमच अंतिम फेरी गाठली असून अंतिम लढतीत आयर्लंडचा मुकाबला नेदरलँड्सशी होणार आहे। लंडन इथं सुरू असलेल्या महिला हॉकी विश्वचषकातून भारताचं आव्हान यापूर्वीच संपुष्टात आलंय। फ्रेंडशिप डेला कॅन्सरग्रस्त अभिनेत्री सोनाली बेंद्रेनं सोशल मीडियावर तिचा नवा फोटो शेअर केला। या फोटोत सोनालीनं केशवपन केल्याचं दिसतंय। जवळची मैत्रीण गायत्री ओबेरॉय आणि सुझान खान यांनी सोनालीची भेट घेतली। या फोटोसह तिने एक भावनिक पोस्टही शेअर केली आहे। हा लुक पाहून आपल्याकडे लोक आश्चर्यकारक नजरेनं पाहत असल्याचं तिनं पोस्टमध्ये म्हटलंय।